गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। भाजपचे माजी खासदार निलेश राणे आणि कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी जनतेला मोफत अशा मोदी एक्सप्रेसची सोय केल्यानं गोरगरीब जनतेनं त्यांचे आभार मानलेत। जनतेची सेवा करणारा आपल्या नेत्यांबद्दल आपल्याला अभिमान असल्याचं भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी म्हटलंय। माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब यांची मोदी एक्सप्रेस आज निलेशजी राणे साहेबांनी जे काय ऑप्शन करून सुरुवात करून दिलेली आहे आणि आमच्या कोकणी जनतेचा जो आशीर्वाद आहे तो खरोखरच निलेशजी साहेबांना म्हणा किंवा नितेशजी साहेबांना खरोखर चांगला भेटेल, कारण अशा प्रकारचा उपक्रम हा खूप अमूल्य असतो। कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की गणपतीमध्ये गणपतीच्या चार दिवस बिचारा कोकणी माणूस हा तळमळत असतो, तो मुंबईवरनं कोकणात कसा येऊ शकतो आणि ती सगळी पराकाष्ठा स्वतः राणे फॅमिलीने बघितलेली असल्यामुळे ह्या वर्षीपासून जी मोदी एक्सप्रेसला जी सुरुवात निलेशजी राणे साहेब माजी खासदार साहेबांनी सुरुवात केली, नितेशजी साहेबांनी सुरुवात केली, त्याला माझ्या सर्वप्रथम माझ्या कोकणीवासियांकडनं त्यांना मी शुभेच्छा देतो। कारण अशा प्रकारचा उपक्रम करणं हे कोणाच्या नशिबी नसतं, कारण अनेक ठिकाणी गणपती केले जातात पण आपल्या जिल्ह्यातील लोकांसाठी काहीतरी आपण देणं लागतोय आणि त्या देण्याची आपण परत फेड करावी याच्यासाठी जी राणे फॅमिलीने जे काय आजचा उपक्रम केलाय त्याला सर्वप्रथम मी सिंधुदुर्गवासी म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।